हाय अनु. हाय सोनिया. अनु, तू माझ्याकडनं ओम स्वामीची मूर्ती विकत घेतलीस, तुला त्याच्याबद्दल काय आवडलं? सोनिया, मी पुण्यात वाढलेली आहे. तिकडे गणपती फेस्टिवल हा खूप चांगला साजरा होतो. दिवाळीपेक्षा जास्ती गणपती आणि ते 10 दिवस फारच स्पेशल असतात. आणि माझ्या घरी म्हणजे आईकडे 10 दिवस गणपती असतो. आणि घरी आईकडे खूप सगळे पेंटिंग्स आहेत गणपतीचे. आणि इकडे मी अमेरिकेत आले तेव्हासुद्धा मला माझ्या घरी गणपतीचे पेंटिंग्स आणि गणपतीचे आर्ट हे मला नेहमी घरी असं वाटायचं की माझ्या घरीसुद्धा असायला पाहिजे अमेरिकेत जसं आईकडे होतं. तर घरी आहेत माझ्याकडे पेंटिंग्स, पण मी कधी एक रंगबिरंगी मूर्ती कधी बघितलेली नव्हती. आणि जेव्हा मी पहिल्यांदा बघितली ही मूर्ती आणि ते सगळे रंग कसे सुंदर एक मिळून आले होते, सगळे पिवळा रंग, नारंगी, सुंदर निळा रंग बॅकग्राऊंडमध्ये, आणि खूपच सुंदर असं सोनेरी हात आणि असा इलेक्ट्रिक ब्लू निळा रंगाचा पाय, आणि ते सगळे रंग इतके मस्त मिळून आले होते त्या मूर्तीत की मी अगदी प्रेमात पडले त्या मूर्तीच्या. ग्रेट, थँक्यू अनुप.